पनवेलसह नवी मुंबई परिसरात एटीएममध्ये जाणाऱ्या नागरिकांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदली करून आणि नागरिकांची रक्कम फळवून फसवणूक करण्याबाबतचे तक्रारीचे प्रमाण वाढले होते. यासंदर्भात तळोजा पोलिसांनी या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतल्याने अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्याचे प्रमाण वाढल्याने तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वतीने सदर गुन्ह्यांबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना व दाखल गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करणे याबाबत वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन केले होते. त्या अंतर्गत तपास करताना तळोजा पोलीस ठाण्यात 2022 एटीएम कार्डची अदलाबदली केल्याबाबत एकूण 3 गुन्हे दाखल झाले असून सदर गुन्ह्यांच्या तपासादरम्यान नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात घडलेल्या गुन्ह्यांचा तपशील संकलित करून तसेच तांत्रिक तपास करून गुन्हे करणाऱ्या माहिती पोलिसांनी घेतली. त्यानुसार एटीएम कार्ड बदली करून फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगार यांचा कसोशीने मार्ग काढत असताना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे 3 डिसेंबर 2022 रोजी तळोजा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा करण्याच्या तयारीत बाहेर पडलेल्या एका ऑटो रिक्षाचा पाठलाग करून त्यांना थांबवून त्यामध्ये बसलेल्या 3 संशयित इसमांना ताब्यात घेतले. संशयितांचे चौकशी दरम्यान त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांच्यावर संशय वाढला. आरोपीची कसून तपासणी केली असता आरोपी गणेश लोंडते, अजय यादव व विकी पिल्ले यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँकांचे 97 एटीएम कार्ड मिळून आले. तसेच त्यांनी अलीकडील काळात एटीएम बदली करून फसवणूक गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना अटक करताना आरोपींच्या अंगझडतीमध्ये वेगवेगळ्या बँकांचे 97 एटीएम कार्ड्स मिळून आल्याने आरोपींची पोलीस कोठडी रिमांड घेऊन चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी नवी मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी व लातूर हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपींनी वेळोवेळी गुन्हे करण्याकरिता एक रिक्षा वापरली असून तळोजा पोलिसांनी ही रिक्षा हस्तगत केली आहे. तसेच आरोपींनी चोरी केलेले 97 कार्ड्स, मोबाईल फोन व 12,000 रोख रक्कम असा सुमारे 1,22,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून तळोजा पोलीस ठाणे हद्दीतील 3 गुन्हे उघडकीस आले आहेत. तळोजा पोलीस स्टेशनच्या टीमने जे वृद्ध आजारी किंवा स्त्रिया आहेत त्या एटीएममध्ये जाऊन पैसे काढण्यामध्ये ज्यांना अडचण निर्माण होते, थोडं समजत नाही, त्याच्या लोकांना मदत करणं करतो या बहाण्याने त्यांना एटीएममध्ये जाऊन त्यांचं कार्ड बदली करून त्यांची फसवणूक करत होते आणि त्या कार्डमधून त्यांचा पिन नंबर त्यांना माहीत असल्यामुळं त्यातून बऱ्याचशा प्रमाणात चोरी करत होते. या टीमने इन्व्हेस्टिगेशन दरम्यान त्यांच्याकडून जवळपास 97 डेबिट कार्ड्स जप्त केलेले आहे. 3 आरोपी आहे, 8 अरेस्ट आहे याच्यामध्ये आणि जवळपास यापूर्वी त्यांच्यावर 11 गुन्हे दाखल आहे वेगवेगळ्या ठिकाणचे. सध्या तळोजा पोलिसांचे 3 गुन्हे यामध्ये उघडकीस आलेले आहेत. इतर गुन्हे सुद्धा उघडकीस येण्याची शक्यता आहे. सर, याच्यामध्ये किती रक्कम त्यांनी अजूनपर्यंत फसवणूकमध्ये काढलेली आहे? रक्कम आता सध्या तपास चालू आहे. रकमेचा एकूण जे गुन्हे दाखल होत आहे आमच्याकडे 3 सध्या आणि याच्या व्यतिरिक्त ज्या इतर पोलिसांचे गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये सगळा तपास झाल्यानंतर कळेल. सध्या हे 3 आरोपी आहे, याच्यासोबत 2 आरोपी पाहिजे, आरोपी आहे फरार आहेत ते, त्यांना अटक झाल्यानंतर माहिती पडेल. सर, हे आरोपी हे स्थानिक आहेत का दुसऱ्या राज्यात? हे स्थानिक आहेत.